नाही मला वाटते अजून निकाल यायचे आहेत, हळूहळू या लागलेले आहेत. अजून आत्ता देखील आम्हाला जी माहिती मिळते ते साधारणपणे 16 जागांवर गोव्यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे आणि त्यामुळं एक तासाभरामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि आम्हाला खात्री आहे की 16-17 जागा मिळाल्यानंतर, कारण की TMC असेल, आप असेल किंवा इंडिपेंडंट असतील, या सगळ्यांनी भाजपच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे आणि म्हणून मला वाटते सेक्युलर फोर्सेस म्हणून त्यांनी एकत्र येतील का याच्यावर पुढचं भवितव्य अवलंबून असेल. परंतु एक तासाभरात खरा आकडा पुढे आल्यानंतर काँग्रेस पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची दिशा तिथले नेते या ठिकाणी ठरवतील. आमदार अनेक आतापासूनच तिथे पळवापळीचं काम सुरू आहे, अनेकांना सुरक्षित स्थळी नेलेलं आहे, याची चर्चा खूप सुरू झालेली आहे. नाही, काही मागचा अनुभव पाहता आमदारांनी एकत्रित राहावं या भावनेतून काँग्रेस पक्षानं ते धोरण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि मला वाटते ते संयुक्तिक आहे. नाही, काही गोष्टी तिथं त्या राज्यामध्ये घडल्या आणि त्यामुळं थोडा फटका काँग्रेसला निश्चितपणे या ठिकाणी झालेला या ठिकाणी दिसतोय. आत्मचिंतन करावं लागेल की नेमकं कशामुळं या सगळ्या गोष्टी घडल्या आणि पुढच्या काळामध्ये मताची टक्केवारी जी मिळालेली आहे पंजाबमध्ये सुद्धा, अगदी काही मताच्या टक्केवारीमध्ये या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून आपनं जी सेक्युलर वोट्स या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला किंबहुना भाजपला आपच्या माध्यमातून मदतच झाली असं म्हणायला हरकत नाही. थोडक्यात जो अर्ली ट्रेंड्स हैं देखे जाए तो बीजेपी को फेवर कर रहे हैं और पंजाब कांग्रेस पंजाब से निकलती नजर आ रही है. नहीं, पंजाब में कांग्रेस में आज हम अपेक्षा कर रहे थे कि कांग्रेस की सत्ता वहां पे आएगी, लेकिन दुर्भाग्य है कि आज वो आंकड़ा सामने नहीं आ रहा है. इसका आत्मचिंतन हमें जरूर करना पड़ेगा क्योंकि 5 साल पंजाब में एक अच्छी सरकार देने का प्रयास किया था, नए मुख्यमंत्री ने भी काफ़ी अच्छे काम वहाँ पे किए थे, लेकिन जो लोगों का विश्वास संपादन करना करने में हम कहाँ कम पड़े, इसका आत्मचिंतन निश्चित स्वरूप से कांग्रेस के कहीं ना कहीं आपको लगता है कि अंतर्कलह के कारण जो है कांग्रेस की सीटें कम हो रही है पंजाब में? इसके ऊपर अभी रिएक्शन देना उचित नहीं रहेगा. आज शाम को या कल तक वहाँ के नेता लोग सब इकट्ठा बैठ के उसके ऊपर क्या हुआ और क्या होना चाहिए था इसके ऊपर निश्चित स्वरूप से आत्मचिंतन करेंगे. सर, सिद्धू चन्नी जो मुख्यमंत्री हैं वो भी पीछे चल रहे हैं और काफी मार्जिन है उनके बीच में, तो कहीं ना कहीं लगता है जो कलेश हुआ है कांग्रेस के बीच में अंदरूनी कलेश, उसके वजह से जो परिणाम के जो नतीजे दिखते नजर आ रहे हैं. नहीं, मुझे वही मैंने कहा कि आज नतीजे पूरे आने के बाद निश्चित स्वरूप से कांग्रेस के वहाँ के नेता बैठेंगे, आत्मचिंतन करेंगे कि इसकी वजह क्या है. आज फार्मर्स एजिटेशन इतना बड़ा हुआ था, उसके बावजूद ये सब रिजल्ट सामने आए हैं, तो निश्चित स्वरूप से इट इज अ रेट्रोस्पेक्शन फॉर आवर अस आल्सो एंड वी विल सर्टेनली डू इट. सर, इन रिगार्ड्स ऑफ गोवा इलेक्शंस द कांग्रेस इज गिविंग अ टफ फाइट टू बी लीडिंग इन 16-17 सीट्स एज ऑफ नाउ, सो इन अनदर 1 आवर वी विल गेट टू नो द एग्जैक्ट नंबर्स एंड वी आर होपफुल इन गोवा कांग्रेस विल बी द सिंगल लार्जेस्ट पार्टी एंड वी विल डू द गोवा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.